कोई धंधा छोटा नहीं होता, धंधे से बड़ा कोई धर्म नहीं होता। नमस्कार मित्रांनो, मी आलोय वाकी सोमेश्वर तालुका बारामती जिल्हा पुणे येथे। मित्रांनो, माझ्या पाठीमागे तुम्ही गायी पाहत असेल, महाराष्ट्राचा जिव्हाळ्याचा विषय आहे गायीचा गोठा। मी आज उभा आहे महाराष्ट्रातील सगळ्यात मोठ्या गोठ्यामध्ये। मित्रांनो, हा गोठा नक्की कसा चालतो, कोणी उभारलंय, याचं व्यवस्थापन कसं चालतं, हे सगळं जाणूया। चला या मग माझ्याबरोबर। आठशे ते 850 गायांची संख्या असणारा हा आहे महाराष्ट्रातील मोठ्या गोठ्यांपैकी एक असणारा सावन डेअरी फार्म। मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा व सँडी एन यादव या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा, त्यानंतर ऑलवर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा। या गायांच्या गोठ्यामध्ये मुख्य करून जर्सी व होल्स्टीन फ्रिजन जातीच्या गाया आहेत। किसलिए करते खत सुखाने के लिए। इससे नीचे का खत ऊपर होता है और ऊपर का खत नीचे होता है, बैठा हुआ खत ऊपर आ जाता है। खाण्यासाठी चारा महत्त्वाचा घटक, त्याचे विशिष्ट वजन करूनच तो तयार केला जातो। हिरव्या चाऱ्यामध्ये आम्ही मेथी घास म्हणजे लसूण घास व मका वापरतो, तर वाळ्या चाऱ्यामध्ये आम्ही हरभऱ्याचं भुसकट वापरतो। एक दिन में कितना चारा जाता है? 16 टन जाता है। या गाई चारा आनंदाने व आवडीने खात असतात, त्याचाच परिणाम दूध वाढीवर आणि दुधाच्या गुणवत्तेवर होतो। चारा खाल्ल्यानंतर पाणी गरजेचे आहे, म्हणूनच पाण्याची सोय केली आहे।
आपल्या इच्छेनुसार गायी पाणी पीत असतात, कारण मुक्त गोठा होय. आता दूध देण्याच्या प्रक्रियेसाठी गायी निघालेले आहेत. चांगले वातावरण, चांगला सांभाळ आणि चांगला आहार यातून ह्या गायी आरोग्यदायी बनतात. त्याचाच अर्क त्यांच्या दुधात येत असतो. दूध काढण्याची पहिली पायरी म्हणजे स्वच्छता होय. ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची व काळजीपूर्वक केली जाते. त्यातूनच दुधाची गुणवत्ता व दर्जा ठरत असतो. गाय आतमध्ये आल्यानंतर आपण प्री डिपिंग करतो. प्री डिपिंग म्हणजे प्री डिपिंगचा अर्थ काय, गायीची का सड पूर्णपणे निर्जंतुक करून घेतो, जेणेकरून बॅक्टेरियांची वाढ वगैरे काय होणार नाही किंवा बॅक्टेरियांची आपण तिथं हे करतो. तर पूर्ण गायींना प्री डिपिंग झाल्यानंतर टिश्यू पेपरने स्वच्छ पुसून घेतो. टिश्यू पेपरने पुसून घेतल्यानंतर आपण डॉक्टर पाठीमागून चेक करतो. चेक झाल्यानंतर आपण मशीन लावलं जातं. मशीनमधून गायीचं पूर्ण दूध निघाल्यानंतर ते या रिसिव्हर टँकमध्ये येतं. 40 लिटरचा रिसिव्हर टँक आहे. रिसिव्हर टँक भरला की ॲटोमॅटिक मोटर चालू होऊन दूध पलीकडे कूलरमध्ये जातं. गायीची धार पूर्ण झाल्यानंतर आपण पोस्ट डिपिंग करतो. गायींचे दूध काढून झाल्यावर गायी परत गोठ्याकडे स्वतः निघतात. त्यांना सुद्धा स्वयंशिस्त लागली आहे. हे आहेत सावन डेअरी फार्मचे मुख्य अभिजितजी. ते स्वतः वैयक्तिक लक्ष घालून कामे करत असतात. आपण आता चिलिंग युनिट एरियामध्ये आहे. तर इथं आपलं दूध थंड करण्याची प्रोसेस चालते. आपल्याकडे 2 बल्क मिल्क कूलर आहेत. त्यात एकाची क्षमता आपली 5,500 लिटरची आहे, 5,500 लिटर, आणि दुसऱ्याची 2,500 लिटर. तर इथं काय होतं की मिल्क पार्लरमधून म्हणजे जिथं दूध काढलं जातं आपलं, तिथून दूध डायरेक्ट ह्या टँकमध्ये येतं. म्हणजे कुठल्याही पाईपलाईनने दूध येतं इथं. कुठलाही मानवाच्या हाताचा किंवा वातावरणाचा कसलाही संपर्क न येता दूध आपल्या बल्क कूलरमध्ये येतं. त्याच्यामुळं काय होतं की वातावरणाचा संपर्क न आल्यामुळं किंवा मानवी हाता संपर्क न आल्यामुळं दुधात जे बॅक्टेरियाचं प्रमाण कमी होतं, आणि दूध लगेच येऊन इथं थंड झाल्यामुळं बॅक्टेरियाची ग्रोथ होत नाही, म्हणजे बॅक्टेरिया वाढत नाहीत, जीवाणूंची वाढ कमी होते. त्याच्यामुळे आपल्या दुधात जीवाणू एकदम कमी प्रमाणात असतात. दूध काढून झाले आहे. आता त्याचा प्रवास पॅकेजिंग व प्रोसेसिंगकडे होतो. पॅकेजिंगसाठी खास सावंत डेअरीच्या बॉटल तयार केलेल्या आहेत. पुढील प्रक्रिया यंत्राद्वारेच केली जाते. ब्रँडिंग महत्त्वाचा घटक असतो. तो इथे असा चालतो.
हे सर्व करत असताना स्वच्छता पाळली जाते. तसेच या ठिकाणी छोट्या मोठ्या पॅकेटमध्ये दुधाची विभागणी करून विक्रीसाठी दुधाच्या पिशव्या तयार केल्या जातात. मग चला जाणून घेऊया दूध व्यवसाय व सावंत डेअरी फार्म बद्दल अभिजित यांच्याकडून. नमस्कार मंडळी, आज विषय वेगळा आहे. मी आज आहे महाराष्ट्रातील सगळ्यात मोठ्या गोट्यावर आणि माझ्यासोबत खऱ्या अर्थाने हा गोटा ज्यांनी निर्माण केला ते आहेत अभिजित. नमस्कार अभिजित. नमस्कार. मला सांगा अभिजित जी, आता गायींची संख्या किती आहे आपल्याकडे? आता आपल्याकडे 850 गायी आहेत, लहान मोठे सगळे मिळून. त्यातल्या 350 म्हणजे 350 गायी दुधात आहेत. नंतर 100 कालव म्हणजे गायी आटवलेल्या आहेत, बाकीच्या कालवडी आहेत लहान मोठ्या. दूध किती जातं तुमचं पर डे? दूध किती जातो पर डे? आपलं दूध 7000 लिटर आहे आणि 20 एव्हरेज आहे आपलं, 20-21 पर्यंत एव्हरेज पडत. तुम्ही दुधात आता उल्लेख करताय, पण सुरुवात कशी झाली याची? सुरुवात जी सगळ्या डेअरी फार्मची सुरुवात जी आहे ते डॉक्टर रवींद्र सावंत हे संस्थापक आहेत या पूर्ण व्यवसायाचे. त्रिमूर्ती जे ग्रुप आहे त्यांनी 2003 साली डेअरी फार्मची स्थापना केली. त्यावेळेस साधारणतः 30 गायींपासून आपण सुरुवात केली आणि 2012 साली मग आपण पहिला फार्म जो होता वाणीवाडीला तो तिथं 150 गायी आपल्या झालत्या. तिथून आपण 2012 इथं वाकी या गावी आपण डेअरी फार्म नवीन डेअरी फार्म परत चालू केला. तर मला सांगा अभिजितजी, मगाशी तुम्ही उल्लेख केला 30 गाया फक्त सुरुवात केली, तर पहिल्यांदा छोट्यापासून का सुरुवात केली? कारण आता जवळ 800-900 सुरुवात कमी पासून का केली? सुरुवात कमी याच्यासाठी केली की त्यात आपल्याला गायींचा अनुभव आला पाहिजे की गाय पाळताना काय काय त्यात अडचणी येत आहेत. समजा त्यात आपण लूज हाऊसिंगचे गोट्यांचा प्रयोग करून पाहिला. सुरुवातीला आपला बंदिस्त गोटा होता, एका जागेवर बांधून ठेवायचा आपण. परंतु त्यात आपल्याला प्रॉब्लेम यायला लागले की मस्टॅटिस होत होता सारखा गायींना, त्यानंतर खुराचे प्रॉब्लेम, त्यानंतर सांध्यांचे प्रॉब्लेम येत होते, त्यानंतर आजारी पडत होत्या गायी सारख्या. त्याच्यामुळे मग आपण प्रयोग करण्यासाठी कमीपासून सुरुवात केली. त्यानंतर लेबरची काही अडचण येते का, गायींचा आजार पण काय म्हणजे काय होत आहे त्यात काय नाही, मॅनेजमेंट आपलं चाऱ्याचं मॅनेजमेंट असेल, कामगारांचं असेल, ह्या गोष्टी सगळ्या शिकण्यासाठी आपण सुरुवातीला 30 गायींपासून चालू केलं आणि नंतर मग हळूहळू वाढवत मग त्यात काय अडचणी येत गेल्या त्या सॉल्व्ह करत मग आपण वाढवत गेलो. बरोबर. मग आता संख्या 800-900 आहे, पण सुरुवात तुम्ही उल्लेख केला आता मुक्त गोटा, तर एवढी संख्या करताना मुक्त गोटा का तुम्ही का ठरवला? मुक्त गोट्याचं वैशिष्ट्य काय? मुक्त गोट्यामध्ये काय होतंय की गायी आपण 24 तास मोकळ्या सोडतो. मग त्यावेळेस अशा कंडिशन मध्ये काय होतं की त्या गायींना खायला 24 तास मिळतं की आपण गव्हाणी टाकून ठेवलं एकदा, तर त्यांना खायला ज्यावेळेस पाहिजे त्यावेळेस त्या गायी खातील. त्यांना ज्यावेळेस पाणी प्यायचंय त्यावेळेस पाणी पितील. पाण्याचं महत्व असं आहे की आता आपण स्वतः दररोज पाणी पिताना एकदम दिवसाचं पाणी पित नाही किंवा 2 वेळेसच पाणी पित नाही. आपल्याला ज्यावेळेस ताण लागेल त्यावेळेस पाणी पितो. म्हणून जनावरांना सुद्धा 24 तास पाणी पाहिजे की त्यांना ज्यावेळेस गरज असेल त्यावेळेस त्या पाणी पितील आणि ज्यावेळेस त्यांना उन्हात बसायचं त्यावेळेस उन्हात बसतील, ज्यावेळेस सावलीत बसायचं त्यावेळेस सावलीत. म्हणजे एकदम फ्रीडम त्यांना, स्वातंत्र्य की कुठं बसायचंय, आपल्याला काय खायचंय, कधी खायचंय आणि पाणी कधी प्यायचंय. शिवाय ह्याच्यात आपल्या शेतकऱ्यांचे किंवा जो दूध व्यवसाय करतोय त्यांचं कष्ट कमी होतं याच्यामध्ये की त्यांना शेण काढायचं नाही. शेण आपण ट्रॅक्टरने किंवा स्क्रॅपरने आपण काढून बाहेर काढतो, म्हणजे त्यांना शेण काढायची गरज नाही.
पाणी पाजायची गरज नाही, कारण शेतकऱ्यांचा दिवस येतच जातो, शेण काढायचंय पाणी पाजायचंय. आणि आपल्याला दोनच गोष्टी यात करायच्यात की कुट्टी मशीन घ्यायची, कुट्टी करून त्यांना जनावरांना टाकायची आणि दारा काढायच्यात, एवढंच काम राहतं. ते पण दोनच वेळेस असतं, सकाळ आणि संध्याकाळ. बाकी इतर वेळ तुम्हाला शेण टाकायचं नाही, पाणी पाजायचं नाही, काहीच करायचं नाही. त्यामुळे कामगारांची बचत होते, आपल्याला कमी गायी असतील ते शेतकऱ्यांना सुद्धा त्यांचं कष्ट कमी होतं. बरोबर, तुम्ही सांगताय कष्ट कमी होतं, पण तुम्ही पाहिला जर मुक्त गोठा सांगताय, पण मुक्त गोठ्या उभारण्यासाठी तुम्ही खूप कमी किमतीत म्हणजे त्या सुखसुविधा आपण म्हणतो त्या म्हणजे तुम्ही अतिशय मोजक्या ह्याच्यात केलं, तर एखादा जर मुक्त गोठा उभारायचा असेल तर त्या कुठल्या कुठल्या गोष्टी असाव्या आवश्यक? काय झालं की आपल्याला फक्त स्वतःलाच हा फार्म उभा करायचा नव्हता, तर आपले जे रिलेशन मध्ये शेतकरी होते, डेअरी फार्मर होते की जे आपल्याला दूध देत होते, तर त्यांचा विचार करता आपण ह्या शेडची रचना केली की जास्त खर्च नाही व्हायला पाहिजे या शेडमध्ये. आणि सामान्य शेतकऱ्यांनी सुद्धा अशा पद्धतीचे मॉडेल केले पाहिजे. तुम्ही बघताय की हे पूर्ण स्ट्रक्चरला एकदम कमी खर्च आहे, कुठं कॉन्क्रीट आपण केलेलं नाही, त्यानंतर जे फेन्सिंग वगैरे आहे ते जास्त एकदम किमतीचं केलेलं नाही, हे अगदी कमी किमतीत पाण्याच्या टँक्स वगैरे असतील, गव्हाणी असतील चारा घ्यायच्या, तर हे कमी किमतीत आपण केले, कारण सामान्य शेतकऱ्यांनी सुद्धा हे करण्याचं धाडस केलं पाहिजे आणि त्यांनी केलं पाहिजे, म्हणून आपण याच्याकडे ह्या स्ट्रक्चरकडे वळालो. म्हणजे साधा आणि नीटनेट नीटनेट, पण एकीकडे साधा आहे, तुमचं यांत्रिकीकरणही आहे, एकीकडे आधुनिक आहे, पारंपरिक गोष्ट असेल त्यांनी आधुनिक खूप आणलेलं आहे गोट्यात, तर यांत्रिकीकरण काय गोष्टीत तुम्ही केलं त्याच्याविषयी काय सांगाल, कुठल्या कुठल्या गोष्टीत यांत्रिकीकरण आणलं? यांत्रिकीकरण आपण दारा काढण्याचं जे मिल्किंग पार्लर आहे, तर त्यात आपण दारा काढण्याची जी लोकांना रोज सकाळ संध्याकाळ ते काम करावंच लागतं कि दारा काढावंच लागतात, तर त्यासाठी आपण यांत्रिकीकरण केलंय. आपला ऑटोमॅटिक मिल्किंग पार्लर आहे, त्यात सगळ्या सुविधा आहेत, म्हणजे त्या गायीचं दूध त्या गायीने किती दिलं ते समजतं. एखाद्या गायीने दूध कमी दिलं तरी तिथे अलार्म होतं की या गायीने आज दूध कमी दिलेलं आहे. समजा एखाद्या गायीला अँटीबायोटिक आपण दिलं तर ते तिचं दूध जर तिथं काढायचं नसेल तर ते आपण सॉफ्टवेअरमध्ये जाऊन डोंट मिल्कमध्ये टाकलं दिला, तर ती गाय तिथं गेल्यानंतर तिचं दूधच निघत नाही. तिचं सेपरेट आपण ऑटोमॅटिक पूर्ण सिस्टीम आहे, ऑटोमॅटिक ते पार्लरमध्ये बल्क मिल्क कूलरमध्ये दूध जातं. ह्या सगळ्या सिस्टीम आहेत तिथं. तुम्हाला थांबवतो, मध्ये आता उल्लेख केला मिल्किंगचा, तर खूप साऱ्या लोकांना समज गैरसमज आहेत की हातानं धार काढणं आणि यंत्राद्वारे धार काढणं, काय सांगायला त्याविषयी? हाताने धार काढण्यापेक्षा यंत्राने धार काढलेली कधी पण चांगली, कारण जे नॅचरली गायीचं वासरू जे आहे ते पितानं आहे का नाही, तोंडात व्हॅक्युम तयार करूनच पितं, म्हणजे जिभेने दाबून पितं, आणि आपण हाताने दाबण्यात फरक असतो. आणि त्यात आपल्या इथं काय होतं महाराष्ट्रात असं अंगठा आपण हे करून दुमटून दार काढतो, ती एक चुकीची पद्धत आहे. काही वेळेस त्या जो दूध काढणार आहे त्याचे नखं वाढलेले असतात, किंवा हात तो स्वच्छ न दुधाचं मिल्किंग करतो, मी दारा काढतो, त्यानंतर काय गायीला त्रास झाला तर ती गाय लात मारू शकते नख एखादा लागला किंवा काय, तर ह्याच्यासाठी आपण मिल्किंग मशीन आता खूप सुधारणा झालेल्या आहेत. मिल्किंग मशीन म्हणजे दारा काढण्याचं जे मशीन आहे त्यात खूप सुधारणा झालेल्या आहेत, आणि ते बरोबर व्हॅक्युम प्रेशर तेवढं रेग्युलेट करून म्हणजे नियंत्रित करूनच ते दार काढतं, आणि आतमधला रबर जो आहे तो वासरू जसं गायीचं दूध पितं दाबतं जिभेने, तसं त्या पद्धतीनं असं म्हणजे असं दाबून त्या सडाला दाबून दार काढतं, त्याच्यामुळं ते एकदम सुरक्षित आहे. कोणी त्याचा अपप्रचार खर तर केला नाही पाहिजे, आणि शेतकऱ्यांनी सुद्धा त्याच्यावरती विश्वास न ठेवता मिल्किंग मशीननीच दार काढली पाहिजे. पण मला सांगा ना, जर आपण गायीचा हा गोठा पाहिला एवढा मोठा आहे महाराष्ट्रातील, तुम्ही त्यात कुठल्या कुठल्या जाती आणलेत गायींच्या? त्यात आता आपल्याकडे विदेशी जाती आहेत बऱ्यापैकी, जर्सी आणि होस्टन फ्रिजियन ह्या दोन गायी आपण इथं आता पालन करतोय. त्यांचं वैशिष्ट्य काय सांगाल? तर काय आपण पहिल्यांदा होस्टन फ्रिजियन पण होते, आणि आता आपण तुम्ही बघता इकडे गाय तांबड्या कलरच्या पण गायी त्या जर्सी आहेत. तर त्या जर्सी मध्ये काय होतं की त्यांची इम्युनिटी पॉवर चांगली, म्हणजे प्रतिकार शक्ती चांगली, की आपल्या वातावरणाला जर 40-42 डिग्री पर्यंत टेम्परेचर गेलं तरी ते सहन करण्याची क्षमता आहे. त्यानंतर त्यांची फॅट जास्त आहे, साधारणतः 4.5-5 पर्यंत फॅट बसते त्यांची, आणि आजारी कमी पडतायत त्या, खुर वजन कमी असल्यामुळे खुरांच्यावरती दाब कमी होऊन पायाचे खुरांचे प्रॉब्लेम त्यांचे कमी होत आहेत,
आणि बाकीचे जे व्हायरल डिसीज वगैरे आहे तर ते कमी होत आहेत त्यांना. पण आता ह्या गाय आणता सगळ्या महाराष्ट्राला बी प्रश्न पडतो, ह्या कुठून आणता नक्की, त्याचं ब्रीड कुठनं असतं? आता आपण सुरुवातीला आपल्याला खरेदी करण्याची गरज पडली, कारण आपल्याकडं कमी 100 गायी होत्या आणि 50 कालवडी होत्या. त्यानंतर आपण मग आपल्या लोकल काही मार्केटमधून खरेदी केल्या, त्यानंतर बेंगलोर मार्केटवरून खरेदी केल्या, काही पंजाबवरून खरेदी केल्या. तर बेंगलोर मार्केट आणि पंजाब मार्केटमध्ये आपल्या लोकलपेक्षा गायी भेटतात तिथंचा व्यवस्थित, कारण आपल्या लोकल मार्केटला काय होतंय की एकदम जवळ आलेल्या गायी विक्रीस आणतात मार्केटमध्ये, की बाबा 8 दिवस वेळ आहे, 4 दिवस वेळ आहे. तर त्याच्यामुळे काय होतं की ते आपल्या इथं येऊन सेट होत नाहीत आपल्या फार्म मध्ये आपल्या खाण्यापिण्याला, किंवा काय एकदम जवळ आलेले काही रस्त्यातच वितात, किंवा आले आल्याच थोडस वाहतुकीमुळं त्यांच्यावरती स्ट्रेस येऊन त्या वितात. त्याच्यामुळं मग त्या वेताला त्यांना प्रॉब्लेम येतो की त्यांचा जारच पडत नाही व्यवस्थित, किंवा डिलिव्हरी व्यवस्थित होत नाही. त्याच्यामुळं मग काय होतं की ते वेत पूर्ण त्यांचं वायाला जातात. त्यापेक्षा आपण बँगलोरवरून किंवा जरी लोकल तुम्हाला मिळाल्या 3 महिने वेळ आहे, 4 महिने वेळ आहे, किंवा 4-5 महिन्याच्या प्रेग्नंट आहेत किंवा गाभून आहेत अशा गायी मिळाल्या, तर किंवा कालवडी मिळाल्या तुम्हाला गाभण असणाऱ्या प्रेग्नंट असणाऱ्या, तर तशा शेतकऱ्यांनी विकत घ्यायला पाहिजे. नवनिर्मिती करायची असेल गायांची तर सिमेंट महत्वाचा घटक आहे, हो ते कुठनं आणता तुम्ही? ते सिमेंट आपण जे आहे ते काही इम्पोर्ट भारतात होतं, किंवा आपण पण स्वतः करतो. काही ABS कंपनी आहे, CRI कंपनी आहे, अशा दोन, किंवा WWS आहे, तर ह्या कंपन्यांचं इम्पोर्ट केलेलं आपण प्रूव्हन सिमेंट इथं वापरतो आपण सगळीकडे, जर्सी आणि होस्टन फ्रिजियनचं, आणि या बऱ्यापैकी आपण बाहेरचं म्हणजे इम्पोर्ट केलेलं सिमेंट वापरतो. कुठल्या देशातून इम्पोर्ट करतो? आता नेदरलँड आणि अमेरिकेतून आपण इम्पोर्ट करतो. तुम्ही सगळं हे सांगताय अभिजितजी, पण महत्वाचं आपण गोठा ज्याच्यासाठी उभा करतो दूध, तुम्हाला सांगा बाकी गायीचं दूध आणि ह्या गायींचं दूध ह्यात काय फरक काय जाणवतो? जर्सी मध्ये फॅट जास्त आहे ऍक्च्युली, आणि HF मध्ये कमी आहे, थोडं प्रमाण कमी आहे. परंतु आहार वगैरे तुम्ही जर व्यवस्थित दिला गायींना, फॅटयुक्त आहार दिला, व्यवस्थित बॅलन्सिंग करून डॉक्टरांच्याकडून जर तुम्ही आहार दिला न्यूट्रिनिस्टकडून, तर HF गायींचं सुद्धा 4-0 पर्यंत फॅट लागतं हा आमचा अनुभव आहे. आणि गायीच्या क्वालिटीत जर आपण हे केलं तर बऱ्याच लोकांना, किंवा शेतकरी मंदूनला असेल किंवा जो खरेदी करतो दूध, त्यांना पण बऱ्यापैकी अजून तेवढी दुधातली माहिती नाही बऱ्यापैकी. त्याच्यामुळं आपण शेतकरी असेल किंवा सगळं पूर्ण मार्केट जे आहे भारताचं दुधातलं ते पूर्णपणे महाग आहे आपण, किंवा बाहेर आपण एक्सपोर्ट करू शकत नाही दूध. कारण त्याला अशी आहेत की आपण दूध काढताना व्यवस्थित काळजी घेत नाही, म्हणजे दूध काढण्याच्या अगोदर त्या गायीचे कास ती साफ केली पाहिजे, ती निर्जंतुक सड केली पाहिजे. त्यासाठी आपण तुम्ही बघितलं की प्रीडिप सोल्युशन वापरतो आणि दुधाची मशीन वापरली पाहिजे. कारण दुधाची मशीन जर तुम्ही वापरली नाही, हाताने दार काढत आपण बसलो तर दूध एक्सपोज होतं, म्हणजे वातावरणाशी संपर्क येतो, त्यामुळे बॅक्टेरिया वाढतात दुधातली, हाताची बॅक्टेरिया त्या दुधात जातात, त्यामुळं हायजीन मेंटेन होत नाही. दुधाची स्वच्छ दूध निर्मिती झाली पाहिजे, ती संकल्पना आपली अस्तित्वात येत नाही तिथं. त्यामुळं आपण मशीननीच दारा काढल्या पाहिजेत. मशीननी दारा काढल्यामुळं आपलं जे इथं दूध आहे ते मशीननी दारा काढून डायरेक्ट कूलरमध्ये जातं आणि लगेच थंड होतं. त्याच्यामुळं काय होतं की दुधातले बॅक्टेरिया म्हणजे जीवाणू जे आहेत त्यांची वाढ आपण रोखतो तिथं, वाढच होऊन देत नाही. त्यामुळं दुधाची क्वालिटी चांगली आहे, मेंटेन होते. आणि दुसरी गोष्ट, आपण इथं अँटीबायोटिक्स एखाद्या गायीला जर वापरलं, आजारी पडली आणि तिला अँटीबायोटिक्स आपण वापरलं, तर त्या कंडिशनमध्ये आपण त्या गायचं दूध तिथं मिल्किंग पार्लरमध्ये तिची दारच काढत नाही, सेपरेट तिचं बकेट मशीनने दार काढून तिचं दूध वेगळं करतो आपण आणि ते वेगळ्या कारणासाठी वापरतो किंवा फेकून देतो. तर त्याच्यामुळं अँटीबायोटिक्सचे जे अंश आहेत ते दुधात येत नाहीत. ते अँटीबायोटिकमुळे आपल्या लहान मुलांवरती किंवा आपल्या लिव्हरवरती वगैरे ताण येतो आणि लहान मुलांना तर खूप त्रास होतो त्याचा, त्यामुळे ते अँटीबायोटिक फ्री म्हणून आपण दूध विकतो. डिमांड पण आहे त्याला आणि ते ग्राहकांनी सुद्धा आणि शेतकऱ्यांनी सुद्धा अशी दूध निर्मिती केली तर ग्राहक सुद्धा आहेत त्याला. आणि दुसरी गोष्ट, अप्लाटॉक्सिन फ्री म्हणून आपण काय क्लेम करतो, तर ते अप्लाटॉक्सिन काय आहेत की एक टॉक्सिन्स आहेत की जे बुरशी तयार करते. समजा चारा शेतकऱ्यांनी जर 2-3 दिवसाचा टाकला त्या गायींना, किंवा आपण जे फीड विकत घेतोय त्यातच जर बुरशी असेल, ओली मका असेल किंवा भिजलेलं सोयाबीन
खराब झालेले कुठले घटक असतील की त्याच्यावरती बुरशी तयार होते. त्या बुरशीमुळे काय होतं, बुरशी गायींच्या शरीरात जाते आणि ती दुधात उतरते आणि ते बुरशी टॉक्सिन्स तिथं तयार करून जे दुधात येतात टॉक्सिन त्याला M1 म्हणतात. तर ते टॉक्सिन्स आपण खाल्ल्यामुळे किंवा लहान मुलांनी खाल्ल्यामुळे ते पण किडनीवरती त्यानंतर लिव्हरवरती परिणाम करतात आणि त्याच्यामुळे कॅन्सर सुद्धा होऊ शकतो. आणि गायींमध्ये पण त्रास होऊ शकतो, गायी पण वेळेवरती गाभण न राहणे, मस्टायटिस होणे, ह्या गोष्टी गायींमुळे पण हे होऊ शकतात किंवा अॅबॉर्शन पण होऊ शकतात. जास्त जर त्यांचं जास्त जर बुरशी खाण्यात आली तर गायींचं अॅबॉर्शन पण होऊ शकतो. म्हणजे खऱ्या अर्थानं जो नैसर्गिक आदिवास आहे जसं निसर्गात राहतात त्या पद्धतीनं खऱ्या अर्थानं जर गोठा उभारला त्या पद्धतीनं केलं तसं निश्चित प्रभावशील आहे. पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न येतो, आपण गोठ्याला जोडधंदा म्हणतो, शेतीला जोडधंदा, हे तुम्हाला कितपत खरं वाटतंय? खरंच हा जोडधंदा आहे का मुख्य व्यवसाय असला पाहिजे तुम्हाला? हा खरं तर आपण जोडधंदा न म्हणता बिझनेस म्हटला पाहिजे याला, म्हणजे व्यवसाय म्हटलं पाहिजे, मुख्य व्यवसाय. कारण काय होतं, जोडधंद्यात जोडधंदा म्हटलं की शेतकरी त्याच्यावर दुर्लक्ष करतो किंवा शेती बघत हा करतोय किंवा शेतीच्या साईडचं गवत आणायचं किंवा शेतीत थोडंफार चारा करायचा आणि ह्यांना टाकायचा आणि आपली घरातली करतायत माणसं म्हणून त्यांना करून द्यायचं की काम नाही काय म्हणून चला आपण हे गायी पाळू, घरच्यांना काय काम नाही किंवा मुलाला काय काम नाही, तो करल शेती बघत बघत. मग अशा कंडिशन मध्ये काय होतं की तो मुलगा तिथं काम करतो त्याची स्वतःची कॉस्टिंग पकडत नाही, चारा जो आपण शेतात आपल्या शेतातला आहे त्याची किंमत पकडत नाही, पाणी देतोय त्यांना त्याची किंमत पकडत नाही, किंवा घरातली जे कष्ट करतायत माणसं ते कसलंच कॉस्टिंग मध्ये पकडलं जात नाही. त्याच्यामुळे त्या माणसाला त्या ज्या धंद्यात जो तोटा होतोय तो काही समजत नाही, कारण सगळं चाललंय ते फ्री मध्ये चाललंय किंवा जे चारा लागतोय ते पण आपल्या स्वतःच्या शेतातलं आणून टाकतोय. त्याच्यामुळे काय होतं, त्या व्यवसायाकडे दुर्लक्ष होतं आणि तो तोटा शेतकऱ्याला दिसत नाही आणि त्याच्यामुळे ह्या व्यवसायात मग अडचणी जास्त येतात. त्यानंतर ह्या व्यवसायात काही मोठे गोठे पण येत आहेत, जे उद्योजक वगैरे आहेत किंवा ज्यांच्याकडे पैसा होता त्यांनी टाकले परंतु त्याच्यावर दुर्लक्ष केलं आणि ते गोठे बंद पडले. त्या म्हणजे व्यवसाय म्हणून त्यांनी व्यवस्थित लक्ष दिलं नाही आणि ते गोठे बऱ्यापैकी फार्म जे आहे डेअरी फार्म ते बंद पडले. त्याच्यामुळे काय झालं की नवीन लोक जे येणारे आहेत चांगले ती डेअरिंग करत नाहीत की हा व्यवसाय करायला पाहिजे म्हणून. आणि हे ह्यात खरं तर तरुण मुलांनी आलं पाहिजे, त्यांनी व्यवस्थित अभ्यास केला पाहिजे, कुठं तरी अशा फार्मवरती काय चालतंय काय नाही ट्रेनिंग घेतलं पाहिजे आणि मग पुढे गेलं पाहिजे. पण अभिजित जी पुढे एक महत्वाचा प्रश्न येतो, ही तुम्ही सगळं करता एवढं पण एखाद्याला सुरुवात करायची असेल छोट्यापासून, तुम्ही छोट्यापासून सुरुवात केली असेल तर त्यांना कुठल्या अशा ठळक गोष्टी ह्या गोष्टी कराव्यात ते खऱ्या अर्थानं तो यशस्वी अशा कुठल्या गोष्टी सांगाल? पहिल्यांदा त्यांनी सगळ्यात महत्वाचं ट्रेनिंग घेतलं पाहिजे की ह्या ट्रेनिंग मध्ये काय कळतं की आपल्याला हे जमल का. महत्वाचं हिथं आल्यानंतर काय, तुम्ही आता ऍक्टिव्हिटी सगळ्या बघितल्या की मिल्किंग कसं चालतंय ते सगळं बघितलं पाहिजे, त्यातले बारकावे बघितले पाहिजे त्या मुलांनी. त्यानंतर चारा कुठल्या टाईपचा यूज होतोय, मग आपण चाऱ्याचं नियोजन कसं केलं पाहिजे, त्यानंतर गायींच्या हेल्थचं नियोजन कसं केलं पाहिजे, त्यानंतर त्यांचं लसीकरण असेल हेल्थच्या बाबतीत असेल, त्यांना पशुखाद्य कुठल्या टाईपचं टाकलं पाहिजे, किती प्रकारचं वेगवेगळ्या प्रकारचं पशुखाद्य असतं, लहान वासरांचं संगोपन कशा पद्धतीनं केलं पाहिजे, चाऱ्याचं मॅनेजमेंट कसं केलं पाहिजे, कामगारांचं मॅनेजमेंट कसं केलं पाहिजे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या शिकण्याची गरज आहे. फार्ममधली रोजची कामं कशी चालतात, स्वच्छता असतील, ह्या सगळ्या गोष्टी कशा केल्या पाहिजेत हे सगळं अगोदर शिकलं पाहिजे आणि ह्या गोष्टी आपल्याला जमतील का, त्यानंतर आपल्याला ह्या पैशाचं मॅनेजमेंट होईल का, त्यानंतर आपण नंतर दूध किती रुपयांनी विकू शकतो किंवा त्याचं मार्केटिंग करू शकतो, सगळं बघितलं हे सगळं अभ्यास करून त्यात उतरलं गेलं पाहिजे. अभिजित जी एवढा सुंदर गोठा आहे तुमचा, कोणालाही जर गोठा उभारायचा असेल तर सगळ्यात महत्वाचा घटक पैसा, भांडवल कसं उभारायचं तुम्ही काय सांगाल, त्याच्यासाठी काही योजना वगैरे आहेत का? सरकारच्या योजना आहेत, 10 गायींपर्यंत योजना आहेत सरकारच्या, तर नाबार्डतर्फे तुम्हाला अनुदान भेटू शकतं 10 गायींपर्यंत तुम्ही केलं तर, ते चॅप कटर असेल तुमची मिल्किंग मशीन आणि शेडचं स्ट्रक्चर आहे आणि गायींना 10 गायींपर्यंत तुम्हाला अनुदान मिळू शकतं. परंतु अनुदानाच्या पाठीमाग न पडता, म्हणजे अनुदान मिळालं तर ठीकच आहे परंतु नाही जरी मिळालं तरी तो मुख्य व्यवसाय म्हणून तुम्ही पैसे मिळवण्यासाठी करा
आणि बँकेचं कर्ज व्यवस्थित फेडायचा प्रयत्न करायचा. तर बँकेचं जे प्रकरण आहे तर ते तुमचं पहिल्यांदा तिथं तुमचं तुम्ही काय कर्ज घेतलेलं पाहिजे असतंच म्हणजे प्रत्येकाचं, किंवा पीक कर्ज असेल किंवा काय कारणासाठी तुम्ही कर्ज घेतलं असेल तर ते कर्ज व्यवस्थित फेडलं असेल, तुमचा सिबिल वगैरे व्यवस्थित असेल आणि तुमच्याकडे काही तारण वगैरे जमीन वगैरे द्यायला असेल बँकेला तर बँक तुम्हाला कर्ज देत, काही अडचण येत नाही. बरोबर. पण गोटा उभारला ना सगळ्यात प्रश्न निर्माण होतो की आमच्याकडे गडी नाहीत, तर हे नियोजन कसं करतात गड्यांचं? कामगारांचं म्हणजे जे काम करता येतं इथं त्यांचं नियोजन आता आपलं तर असं आहे की आपण बाहेरून हे बिहारचे लोक आहेत ते आमच्याकडे जवळजवळ 12-13 वर्ष झालं ते काम करतायत, ती एकच टीम आहे. पण त्यांना आपण ट्रीट कसं करतो किंवा म्हणजे त्यांना सांभाळतोय कसं, त्यांना पगार असेल किंवा त्यांचं जेवण खाणं आपण सगळं इथं स्वतःच करतो, त्यानंतर त्यांना तुम्ही सांभाळताय कसं ह्याच्यावरती बऱ्यापैकी आहे. कारण 12-13 वर्ष झालं ते एकच टीम आपल्याकडं एकाच गावातली ती लोक येतात आणि ते काम करतात तिथं, त्यानंतर बाकी स्वच्छता वगैरे करायला आपल्या इथले लोकल आहेत, लोकल सुद्धा माणसं ठेवू शकता तुम्ही व्यवस्थित पगार देऊन. परंतु लोकल गाड्यांमध्ये थोडासा प्रॉब्लेम येतो किंवा सकाळचं लवकर एवढ्या लवकर दारा चालू होतात आपल्या 4 वाजता, तर त्यावेळेस लवकर उठून येत नाहीत किंवा हे प्रॉब्लेम असतात थोडे. तुम्ही बाहेरचे पण ठेवू शकता किंवा लोकल जर तिथं राहणारे असतील आपले फार मूर्तीच राहणारे असतील तर लोकल पण माणसं ठेवू शकता, परंतु त्यांना काम तुम्ही व्यवस्थित त्यांच्यावरती लक्ष दिलं तर ते टिकतात. बरोबर. पुढचा एक प्रश्न मला खूप इंटरेस्टिंग वाटतोय की तुम्ही साधारण म्हणजे असं म्हटलं जातं गोठा उभारला तर तुम्ही त्यात प्रत्येक जनावरांच्या बरोबर संसार थाकता, तुम्हाला कुठेही जाता येत नाही, तुम्ही एवढ्या वर्षी कुठेही गेला नाही, त्या गोष्टीकडे कसं पाहता? आता सुरुवातीला व्यवसायामध्ये भरपूर अडचण असतं, कुठला व्यवसाय जर करायचा म्हणलं तर सेट व्हायला त्याला 4-5 वर्षाचा म्हणजे मिनिमम कालावधी लागतो, तर तिथं आपण तेवढ्या वेळात म्हणजे 4-5 वर्ष एकदम जोखून होऊन काम केलं तर कुठलाही व्यवसायात तुम्ही अपयशी होत नाही. तर हे हा पण व्यवसाय तसाच आहे, म्हणजे सुरुवातीला अडचणी येतात की जनावरं आणल्यानंतर तुम्हाला माहीतच नसतं, जनावरांचा नंबर माहीत नसतात, काय नसतात, कामगार नवीन असतात, त्यानंतर हेल्थचे प्रॉब्लेम शेतकऱ्यांना सुरुवातीला माहीत नसतात की बाबा गायचं एखादा एकदम अचानक काय प्रॉब्लेम झाला, वेळेला आली, वासरू अडकलं, असे इमर्जन्सी प्रॉब्लेम पण काय असतात, तर किंवा लसीकरण कसं केलं पाहिजे, कुठलं केलं पाहिजे, तिथून सगळी सुरुवात आपली होती. मग ह्या सगळ्या अडचणी सुरुवातीला होतात. मग तिथं जर तुम्ही मालक म्हणून स्वतः जर असताल तर कामगारांच्याकडून थोडंफार दुर्लक्ष होऊ शकतं, परंतु तुम्ही स्वतःचा तोटा होत असल्यामुळं तुम्ही दुर्लक्ष करू शकत नाही, लक्ष घालून वैयक्तिक लक्ष घालून त्यात करता. त्यामुळे तुम्ही जर ह्यात सुरुवातीचे 4-5 वर्ष जर आहे ते झोकून काम केलं व्यवस्थित, तर तिथे 24 तास थांबून लक्ष देऊन कामगारांच्याकडून लेबरच्याकडून तुम्ही काम करून घेतलं तर हा व्यवसायात अपयश नाही. अभिजित जी, जर तुम्ही डेअरी फार्म उघडला तर सगळ्यात महत्वाचं दूध अशी गोष्ट आहे की तुम्हाला रोजच्या रोज विकलं गेलं पाहिजे, तिथं सातत्य पाहिजे रोज, तर ते तुम्ही कसं करता, त्याचं नियोजन कसं असतं की रोज दूध विकलं पाहिजे, हे कशा गोष्टी तुम्ही करता? आता याच्यामध्ये काय होतंय की दुधाचं म्हणजे विक्री व्यवस्था हा खूप महत्वाचा विषय आहे, तर तो करत असताना ह्यात चढाव उतार होतं, म्हणजे मागणी कमी झाली तर दुधाचे रेट कमी होतात, मागणी वाढली की दुधाचे रेट वाढतात, किंवा बाहेर एक्सपोर्ट झाली दुधाची पावडर तरी रेट वाढतात, बटर किंवा पावडर, तर याच्यामध्ये दुधाचे रेट वाढतात. तर अशा वेळेस काय होतं की शेतकऱ्यांना दुधाच्या रेटचा म्हणजे जो दर आहे त्याचा सामना करावा लागतो, कारण कधी कधी दुधाचा रेट आता मध्यंतरी 18-20 रुपयावरती आले आणि कधी कधी 27-28 वरती पण जातात. मग अशा वेळेस दुधाच्या रेटकडं शेतकऱ्यांनी बघायचं नाही बऱ्यापैकी असं म्हणतो, कारण जे स्वतःच्या हातात जर मार्केट नसेल, तुमची विक्री व्यवस्था नसेल, तर दुधाच्या रेटकडं जास्त बघायचं नाही, दुधाचं ऍव्हरेज कसं वाढेल किंवा दुधाची सरासरी तुमची कशी वाढेल, एक गाय तुमची 20 लिटर दूध येईल तर ती 30 लिटर कडे कशी आपल्याला नेता येईल, हे लक्ष जर शेतकऱ्यांनी दिलं तर दूध व्यवसाय आपला व्यवस्थित होईल आणि त्यात तुम्हाला तोटा होणार नाही. तुम्ही आताच उल्लेख करता की दूध कसं वाढेल, त्याची क्षमता कशी वाढेल गायची हे बघितलं पाहिजे, त्यासाठी काय सल्ला द्याल? दूध व्यवसायामध्ये गाय म्हणजे गोपालन ज्यावेळेस आपण करतो किंवा डेअरी फार्मिंग ज्यावेळेस करतो त्यामध्ये 2-3 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत, म्हणजे जेनेटिक्स म्हणजे ब्रीडिंग थोडक्यात, गायींची वंशावळ कशी, म्हणजे समजा तुम्ही किती चांगलं एखाद्या गायीला खायला घातलं पण ती चांगल्या वंशाची जर नसेल
तर ती दूध देणार नाही. किती चांगलं आणि किती क्वांटिटीत टाकलं, चारा एकदम चांगला आहे तुमच्याकडं, त्यानंतर पशुखाद्य एकदम चांगलं आहे, तुमचं मॅनेजमेंट चांगलं आहे, सगळं वॅक्सिनेशन असेल, सगळं प्रॉपर मॅनेजमेंट आहे. परंतु तुमच्याकडं जर गायीची वंशावळ व्यवस्थित नसेल तर तुमची गाय ती दूधच देणार नाही, की फक्त ती तुमचा तोटाच करत राहील. म्हणून गायीची वंशावळ हा एक मुख्य जो आहे तो डेअरी फार्मरने बघितलं पाहिजे, की चांगल्या वंशाचं सिमेंट भरलं पाहिजे, चांगल्या वंशाची कालवड तयार केली पाहिजे, ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. दुसरी गोष्ट त्यांचं चाऱ्याचं मॅनेजमेंट आणि पशुखाद्य, ह्या एक गोष्टी खूप महत्वाच्या आहेत, की चारा त्यांना वर्षभर समान मिळाला पाहिजे. म्हणजे समजा मका मेथी घास हा चारा तुम्ही दिला पाहिजे, मका जास्त प्रमाणात दिली पाहिजे, मेथी घास साधारणतः 10-12 किलोच्या आसपास दूध देणाऱ्या गायींच्या मध्ये मिळाला पाहिजे. तर चारा हा महत्वाचा विषय आणि पशुखाद्य, सगळ्यात जास्त शेतकऱ्यांचा खर्च पशुखाद्यावर होतो. तर ते पशुखाद्य शेतकऱ्यांनी निवडताना कमीत कमी किमतीचं आहे म्हणून घेणं टाळलं पाहिजे. खूप इंटरेस्टिंग सांगताय. हा, कमीत कमी किंमत आहे. म्हणजे शेतकरी आपला काय करतोय की समजा एखादी बॅग 1300 रुपयाला, एखादी 1350 रुपयाला आणि एक 1400 रुपयाला, तर त्या दुकानदाराला किंवा त्या विक्रेत्याला विचारत नाही की बाबा ही 1400 का आणि ही 1300 का, तर तो फक्त म्हणतो जी स्वस्त आहे ती द्या मला, तर तो 1300 रुपयाचीच घेऊन जातो. काही ठराविक शेतकरी येत आहेत 5-10% की ते क्वालिटीवरती पण विचार करतात आणि बाबा मला 1400 वाली किंवा का ही चांगली, त्यात की बाबा प्रोटीनचं प्रमाण किती, फॅटचं प्रमाण किती, किंवा मिनरल मिक्सचर वगैरे कुठलं चांगलं वापरलेलं आहे का, तर हा विचार करून घेणारे शेतकरी खूप बोटावरती मोजणे इतकेच आहेत. तर हा शेतकऱ्यांनी विचार केला पाहिजे, पशुखाद्य चांगलं, चाऱ्याचं मॅनेजमेंट, वर्षभर त्या गायींना चारा व्यवस्थित आणि सेम म्हणजे एकसारखा मिळाला पाहिजे. तुम्हाला जर पावसाळ्यात अडचण येत असेल तर शेतकऱ्यांनी मुरघास तयार करून ठेवला पाहिजे पावसाळ्यापुरता, परंतु त्या गायींना चारा मिळाला पाहिजे व्यवस्थित आणि पशुखाद्य चांगलं मिळालं पाहिजे. खऱ्या अर्थानं मग शेतकऱ्यांना तुम्ही सांगता की आहाराशी तडजोड नाही केली पाहिजे, पण एकंदरीत जर तुम्ही पाहिलं दिवसाला किती इथं चारा किती लागतो आणि ती तुमचं नियोजन कसं असते? आता दिवसाला आपल्याला मका जी आहे तो 15-16 टन लागतो दिवसाला, आणि मेथी घास जो आहे तो 3-3.5 टनापर्यंत आपण देतो. आणि जो वाळला चारा हा एक मुख्य विषय आहे की गायींचे पचनक्रिया व्यवस्थित होण्यासाठी वाळला चारा आपण 2-3 किलो एका गायीला दिलाच पाहिजे. तर शेतकरी आपले वाळला चारा काही शेतकरी देतच नाहीत, किंवा काही शेतकरी फक्त वाळला चाराच देतात, तर असं न करता हिरवा चारा आणि वाळला चारा असं दोघांची सांगड घालून आपण कॉम्बिनेशन करून चारा दिला पाहिजे. तर ते आपलं मॅनेजमेंट जे आहे वाळला चारा आणि ओल्या चारा, तर वाळला चारा काय करतो आपण हरभऱ्याच्या सीझन मध्ये, म्हणजे ज्यावेळेस आता सीझन फेब्रुवारी मार्च मध्ये तो सीझन चालू होतो, तर त्या सीझन मध्ये एकदम वर्षभराचा वाळला चारा जो आहे 500-600 टनाच्या आसपास आपण स्टोअर करून ठेवतो गोडाऊन मध्ये. तर शेतकऱ्यांनी सुद्धा वाळला चारा जो आहे कडबा असेल किंवा हरभरा भुसकट असेल गव्हाचं भुसकट असेल ते वर्षभराचं साठवून एकदम ठेवलं पाहिजे आणि ते मग थोडं थोडं वापरलं गेलं पाहिजे, फक्त ते भिजणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. त्यानंतर हिरव्या चाऱ्यामध्ये आपलं जे नियोजन आहे तर ते अशा पद्धतीने आपल्या घरची शेती काय त्यात आपण पूर्ण मेथी घास केलेला आहे आणि बाहेरच्या शेतकऱ्यांना आपण कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग वरती बियाणं आणि हे देऊ नाही का नाही आपण त्यांच्याकडून वजनावरती म्हणजे टनावरती चारा विकत घेतो आपण. हा, तर ते कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग आपण केलेलं आहे. अभिजितजी, जर गोठा उभारला, जर आपण एवढी तुम्ही संख्या केली किंवा छोटी संख्या असो, तर जनावरांना आजारपण हा एक सतवणारा घटक आहे, बरोबर? तुम्ही इथं कसं नियोजन करता आजारपण आणि ह्या सगळ्या गोष्टी? आपण त्याच्यासाठी आजारपणाबद्दल काय करतो की आजारपण होऊच नये ही आपण काळजी घेतो. की समजा तुम्ही बघितलं मस्टायटिस होऊ नये म्हणून पार्लरमध्ये आपण काळजी घेतोय की व्यवस्थित हायजीन मेंटेन करतोय, त्यांना प्री डीप पोस्ट डीप लावतोय. त्यानंतर दुसरी गोष्ट येते की आजारपण काही आजार असे आहेत की ते व्हायरल आहेत बॅक्टेरियल आहेत, ते आजार पण होऊ नये म्हणून आपण लसीकरण करतो, वॅक्सिनेशन करतो की त्यांचं वेळेवरती लसीकरण झालं पाहिजे. नाही तर आपल्या शेतकऱ्यांचं काय होत आहे की आजार पण असं कुठंतरी लाळ्या खुरकतची लस आली हे आजार आला तर मग आपण वॅक्सिन द्यायला जातो किंवा तो आजार येतो आपलं नुकसान करून जातो. मग आता समजा ह्या फार्मिंग डेअरी फार्मिंग करत असताना याच्यात तुम्ही एपीएमडी म्हणजे लाळ्या खुरकतचं वॅक्सिन केलं पाहिजे, ब्रुसेलिसिसचं वॅक्सिन लहान वासरा असताना 4-8 महिन्यांच्या मध्ये केलं पाहिजे, त्यानंतर HSBQ म्हणजे फऱ्या आणि घटसर्प ह्याचं वॅक्सिनेशन दरवर्षी पावसाळ्याच्या अगोदर केलं पाहिजे,
त्यानंतर गोचिड ताप म्हणजे थायलेरिसिसचं वॅक्सिन तुम्ही उन्हाळ्याच्या अगोदर फेब्रुवारी मार्च मध्ये केलंच पाहिजे. त्यानंतर आय बी आरचं एक वॅक्सिन केलं पाहिजे तुम्ही दर 6 महिन्यात. तर असे जे वॅक्सिन आहेत म्हणजे लसीकरणाचा प्रोग्राम तुम्ही हातात घेतला पाहिजे आणि ते वेळच्या वेळी केलंच पाहिजे. दुसरी गोष्ट जंत निर्मूलनासाठी दर तुम्ही 4 ते 6 महिन्यांनी जंताचा डोस त्या गायीला वेगवेगळ्या प्रकार दरवेळेस बदलून दिलाच पाहिजे. लहान वासरांना असेल गायीला असेल दिला पाहिजे. त्याच्यामुळे काय होतं की तुमच्या गायीचं पचन वगैरे व्यवस्थित होतं आणि ते जंत जे खात आहेत त्यांचं ते न खाता त्या गायीचं उत्पन्न वाढतं. आणि गोचिडांवरती एक लक्ष दिलं पाहिजे, गोचिड झालीच नाहीत पाहिजे आपल्या फार्ममध्ये, तर याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. आजार पण होऊ नये म्हणून महत्वाचं असतं प्रिव्हेन्शन बेटर दॅन क्युअर. तुमची काळजी हीच खऱ्या अर्थाने इलाजापेक्षा महत्वाची आहे. अभिजितजी मला सांगा, खऱ्या अर्थाने जे जो व्हिडिओ पाहतात त्यांना एक प्रश्न पडतो, तुम्हाला किती उत्पन्न मिळतं? साधारणतः आता उत्पन्न प्रत्येक डेअरी फार्मरला वेगवेगळं भेटतं, परंतु आपल्या इथं आपण काय करतोय, आपल्याला दररोज 7000 लिटर दूध तयार होतं, प्रोडक्शन आपलं आहे. आणि ते आपलं दूध आपण साधारणतः पॅकिंग पण करतो आणि काही कंपनीला पण देतो. तर आपलं साधारणतः बऱ्यापैकी सगळं आता 80-90% पॅकिंगच आहे. तर पॅकिंगचा रेट आपण जो आहे तो आपण ग्लास बॉटलमध्ये पॅकिंग करून देतो, त्यामुळे आपल्याला मुंबईमध्ये किंवा पुण्यात आपण विकतो तर 80 रुपये लिटरने आपण तिथे विकतो. परंतु खर्च हे सगळं वाढत आपल्याला तर साधारणतः 35 रुपयापर्यंत रेट भेटतो. जाता जाता शेवटचा प्रश्न घेतो अभिजितजी, साधारणपणे 30 गायांपासून आज एवढं मोठं साम्राज्य उभं केलं, एवढं तुमचं दूध जातं 7000 लिटर दिवसाला जातं, खऱ्या अर्थानं तुम्ही आज ह्या व्यवसायात यशस्वी आहात, तरुणांना काय सांगाल? मी तरुणांना एवढंच सांगेन की ह्या सर्वात महत्वाचं म्हणजे तरुण हे व्यवसाय देताना म्हणजे लाज बाळगायची नाही हा व्यवसाय. कुठल्याही व्यवसाय देताना लाज बाळगू नका. महत्वाचं म्हणजे की बाबा शेण काढावं लागेल आपल्याला, धारा काढावं लागतील, तर असं काही नाही. तुम्ही जर आता ह्या व्हिडिओत बघितलं तर की आपण इथं पूर्ण यांत्रिकीकरणाने करतोय, की शेण ट्रॅक्टरने काढतोय, त्यानंतर धारा ज्या आहेत त्या मशीननी काढतोय, त्यानंतर बाकी समजा चारा टाकायचा असेल हे कुठेही मशीनने आपण सगळी कामं करतो. म्हणजे ह्यात यांत्रिकीकरण आलेलं आहे, तुम्हाला कामगार पण मिळतील याच्यात, तर ह्या व्यवसायाची लाज बाळगू नका सर्वात महत्वाचं. म्हणजे दुसरी गोष्ट, ह्या व्यवसायाचा पूर्ण अभ्यास करा. तुम्ही काही फार्मवरती असं जाऊन ट्रेनिंग घ्या, तिथल्या मालकांना विचारा व्यवस्थित सगळं, डॉक्टरांशी सल्लामसलत करा आणि त्यांच्याकडून माहिती घ्या. ह्या व्यवसायातले जे विषय तज्ज्ञ आहेत त्यांच्याशी तुम्ही माहिती घेऊन हा व्यवसाय करा आणि सचोटीने करा, कष्ट करा, ह्या व्यवसायात अपयश नाही. मित्रांनो, अभिजितजींनी खूप इंटरेस्टिंग सांगितलं, कुठलाही धंदा व्यवसाय करताना लाज बाळगू नका, तर आणि तरच यश भेटल. मित्रांनो पाहत राहा सँडियन यादव, भेटूया नवीन विषयासह. मित्रांनो या व्हिडिओला जास्त शेअर करा, लाईक करा आणि सँडियन यादव हे तुमचं चॅनल आहे ना, त्याला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नवीन विषयासह आणि नवीन व्यक्तीसह सुद्धा. आणि हो मित्रांनो, मी इंस्टाग्रामवर आहे, ट्विटरवर आहे आणि मित्रांनो आपलं फेसबुक पेजही आहे, तिथं जाऊन नक्की फॉलो करा. याचा लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय, तिथं जाऊन नक्की मला भेट द्या, मी वेगवेगळ्या गोष्टी तिथं मांडत असतो. भेटूया नवीन विषयासह.